छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याने व विश्व हिंदू परिषदेला 60 वर्ष पूर्ण झाल्याने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कोकण प्रांत आयोजित कोकणातील रत्नागिरीपासून पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या कुडूस येथे शिवशौर्य यात्रा पोहोचली होती. पुढे वाडा मनोर पोहोचणार असून तिथे मोठी सभा देखील होणार आहे. या शिवशौर्य यात्रेचे स्वागत करण्याकरिता पालघर जिल्ह्याचे व तालुक्याचे भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे युवा कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तर परिसरातील प्रसिद्ध महिला शिव व्याख्यातेही उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमाकरिता पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष हे आहे आणि एक अजून एक संयोग असा आहे की विश्व हिंदू परिषद स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाले. तर हे औचित्य साधून दोडा मार्ग रत्नागिरीपासून तर मुंबईपर्यंत ही शिवशौर्य यात्रा आपण काढली आहे. याच्यामध्ये गावागावातला हिंदू जागा व्हावा आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14 वर्षी जे रायरेश्वरावर शपथ घेतली आणि नंतर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते प्रत्येकामध्ये हिंदू राजा होऊ शकतो ही भावना त्याच्यामध्ये यावी यामागची आपली उद्देश आहे. आणि बजरंग दलाची जी स्थापना आहे ती मुळात हिंदूंचं रक्षण करण्याकरता झाली आहे, गोमातेचं रक्षण करण्याकरता झाली आहे आणि आया बहिणी ज्या लव्ह जिहादमध्ये जातात त्यांचं रक्षण करण्याकरता झाली आहे. ती सगळी प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षानिमित्त आपण गावागावामध्ये हिंदू शौर्याचं जागरण करण्याकरता आज ही यात्रा आज कुडूसमध्ये आली आहे. कुडूस मार्गे आपण वाडा नंतर मनोर आणि मनोरमध्ये एक मोठी सभा आज होणार आहे. त्या सगळ्या सभेलाही आपण सगळ्यांनी यावं या निमित्ताने मी आवाहन करेन. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला.
छत्रपती शिवाजी महाराज हे काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? तुम्हाला असं वाटेल की केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना, केवळ मुघल सैन्यातच किटुकलं किटुकलं हिंदवी स्वराज्य हे शिवरायांनी स्थापन केलं का? तर नाही मित्रांनो. महाराजांचं काम हे प्रचंड मोठं आहे. त्यांनी काम कुठलं केलं असेल तर पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.